वार मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 आणि आज आपला क्लास क्रमांक आपण 52 बघणार आहोत. सर्वप्रथम काही विद्यार्थी आता आपले जे शाळेचे विद्यार्थी आहे तर ते विद्यार्थ्यांचं क्रीडास्पर्धा असल्यामुळे ते थोडेसे जॉईन होत नाही क्लासला. आणि आपला जो प्रथमेश जोशी आहे तो न चुकता त्याचं पुन्हा एकदा क्लासचं रुटीन चालू केलेलं आहे. दररोजच्या टेस्ट, दररोजच्या टेस्ट आणि दररोजचा अभ्यास तो पुन्हा वेळेवर पाठवतो आहे, तर त्याचं हार्दिक अभिनंदन. त्याच्यासारखा विद्यार्थी, रेग्युलर असणारा विद्यार्थी अजून मला मिळालेला नाही आपल्या क्लासचा. तर आपण आजचा क्लास सुरू करूया आणि जे विद्यार्थी अजून आळस घेऊन बसलेले आहेत त्यांनी आळस झटकून पुन्हा क्लासला जॉईन व्हा. आपला क्लास फ्री आहे, इथे 1 रुपया देण्याची गरज आपल्याला नसते. तर चला आजचा क्लास आपण सुरू करूया. तर आजच्या स्पेलिंग आपण घेतलेले आहे. पहिली स्पेलिंग आहे आपले अवेक, AWAKE अवेक. अवेक म्हणजेच जागा होणे. 2 नंबरची स्पेलिंग आहे AWAY अवे. अवे म्हणजेच दूर. AXEX एक्स म्हणजेच कुऱ्हाड. 4 स्पेलिंग आहे BAA बा म्हणजेच मेंढीच्या ओरडण्याचा आवाज. आणि आजची शेवटची स्पेलिंग आहे BABY बेबी. बेबी म्हणजेच बाळ. यानंतर आपण दररोजच्या प्रॅक्टिससाठी डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग घेत असतो, म्हणजे दररोज वापरात येणारी इंग्रजी वाक्य आणि ते बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण दररोज 5 इंग्रजी वाक्य घेत असतो. पण जे विद्यार्थी ही रुटीन हँडल करतील तर त्यांचं इंग्लिश एकदम इम्प्रूव्हमेंट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे विद्यार्थी फक्त लिहून घेतील तर ते विद्यार्थी नक्कीच त्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी त्यांचा अभ्यास होणार आहे. आजच्या आपण 5 इंग्लिश सेंटेन्सेस बघूया. पहिलं वाक्य आहे हे माझं घर आहे, तर त्याला आपण म्हणतो धिस इज माय हाऊस. हे माझं घर आहे, धिस इज माय हाऊस. हे चांगलं नाही आहे, धिस इज नॉट गुड. हे चांगलं नाही आहे, धिस इज नॉट गुड. हे मीठ नाही, धिस इज अ नॉट सॉल्ट. हे मीठ नाही, धिस इज अ नॉट सॉल्ट. ही जुनी बातमी आहे, धिस इज अ ओल्ड न्यूज. ही जुनी बातमी आहे, धिस इज अ ओल्ड न्यूज. आणि शेवटचं वाक्य आहे हेच सर्वोत्तम आहे, धिस इज द बेस्ट. हेच सर्वोत्तम आहे, धिस इज द बेस्ट. तर अशा पद्धतीने आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस आणि डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण बघितलेलं आहे. तर आता आपण आजपासून वाक्यांचे प्रकार, इंग्रजीमध्ये जे वाक्यांचे प्रकार आहेत त्यांची माहिती आपण आजपासून शिकणार आहोत. तर चला आपण बघू. ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे प्रकार. तर वाक्यांचे कोणकोणते प्रकार आहे ते आज आपण फक्त लिहून घेणार आहोत. आणि वाक्यांचे प्रकार आपण आजच्या तासापुरते फक्त वाचन आणि त्याचं लिखाण करून घ्यायचं आहे. बघा, तर 1 नंबरचं वाक्याचं प्रकार आहे स्टेटमेंट्स किंवा असर्टिव सेंटेन्सेस म्हणजेच विधानार्थी वाक्य. त्यानंतर 2 नंबरचं वाक्य आहे कमांड्स किंवा इम्परेटिव सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. 3 नंबरचं वाक्याचा प्रकार आहे क्वेश्चन्स किंवा इंट्रोगेटिव सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. आणि आजचा शेवटचा प्रकार आहे एक्सक्लेमेशन किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आपल्याला हे वाक्याचे प्रकार आपल्याला लिहून घ्यायचे आजच्या तासापुरते. उद्यापासून आपण प्रत्येक वाक्याचा प्रकार आणि त्यावर आधारित काही वाक्य आपण शिकणार आहोत. आज थोडासा वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आज क्लास मी थोडासा कमी करतो आहे. उद्या आपण स्टेटमेंट्स किंवा असर्टिव सेंटेन्स म्हणजे काय आणि त्याचे वाक्य उद्या आपण उद्याच्या तासाला बघूया. फक्त विद्यार्थ्यांनी आज काय करा, पूर्णचे पूर्ण वाक्यांचे 4 प्रकार लिहा, आजच्या स्पेलिंगा आणि झालेले आपले दररोजचे इंग्लिश वाक्य त्याचा सराव करा. आणि उद्या आपण स्टेटमेंट किंवा असर्टिव सेंटेन्सेस ते वाक्यांचे प्रकार उद्या बघूया. तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. थँक्यू.